पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे जनतेच्या मनातलं सरकार नाहीये, उलट जनतेच्या मँडेटला धोका देऊन आलेलं सरकार आहे, बेमानीनं आलेलं सरकार आहे. आणि हे तीन पायाचं सरकार आहे, ऑटोरिक्षा सरकार आहे, याचे तिन्ही चाकं तीन वेगवेगळ्या दिशेने पळत आहेत. आज एक वर्षानंतर, सव्वा वर्षानंतर जे मी म्हणत होतो त्याचा अनुभव जनता घेते. ज्या प्रकारे तीन पक्ष आपापला अजेंडा चालवत आहेत, कुठलाही समन्वय नाहीये. या राज्यामध्ये एक मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो, प्रत्येक पक्षाला आपली जागीर अशा प्रकारे महाराष्ट्र वाटतो. ही जी काही अवस्था या ठिकाणी आली आहे, मला असं वाटतं आता जनतेला देखील हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार कशा प्रकारे तीन पायाचं सरकार तीन वेगवेगळ्या दिशेला चाललंय. आणि यात भरडली जाते ती मात्र जनता भरडली जाते. आता अपयश आणि यश या संदर्भात काही मी फार मूल्यमापन करणार नाही, पण मला असं वाटतं की ते स्वतःच याचं मूल्यमापन निश्चित करत असतील की त्यावेळेस घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य.